28 मे रोजी काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्याच्या विरोधात शिवसेनाने आवाज उठवला. इचलकरंजीत पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी असे आवाहन केले, पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं असेल तर येत्या ईदला पाकिस्तानला नमाज पढावला जावं लागेल. पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना येत्या ईदला पाकिस्तानमध्ये नमाजसाठी जावं लागेल, अन्यथा इथं राहायचं असेल तर हिंदुस्थानी व भारतीय म्हणून राहावं लागेल. ह्या गोष्टीची गांभीर्य ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असा इशारा शिवसेनेनं दिला. पाकिस्तान जिंदाबाद घोषणा येत असतील आणि इचलकरंजीला पाकिस्तान करू अशा जर कुठल्या हुसेन लांड्याच्या घोषणा येत असतील तर ईदगा मैदानावर या वर्षी तुम्हाला नमाज पढता येणार नाही. नमाज पढायची असेल तर पाकिस्तान मध्ये जावं लागेल आणि इथं राहायचं असेल तर हिंदुस्थानी आणि भारतीय म्हणून राहावं लागेल. हा आमचा शिवकटाक्ष आहे. जमलेल्या सर्व पत्रकारांना, सर्व हिंदू प्रेमी जनतेला मी एवढं सांगू इच्छितो, घडणारी घटनेचं गांभीर्य खूप मोठं आहे. गांभीर्यानं या गोष्टीकडे बघितलं गेलं पाहिजे. गेले 2 वर्ष इचलकरंजीमध्ये जे आतून षडयंत्र शिजतंय ते षडयंत्र पोलिसांनी बाहेर काढावं आणि या पाकिस्तान प्रेमी हिजड्यांच्यावर कारवाई करावी अशी कठोर मागणी मी या ठिकाणी करतोय. आलेल्या लोकांना 4 दिवस शांततेचं आवाहन करतोय. जर 4 दिवसात कारवाई झाली नाही तर पुढे आपल्याला त्याच्यावर कारवाई करावी लागेल. बाहेर जे कुणी लांडे प्रेमी पाकिस्तान प्रेमी आलेत त्यांच्यावर देखील पोलिसांनी कारवाई करायचं पोलिसांना मी आवाहन करतोय. हर हर, हर!